पुन्हा एकदा मणिपूर पेटलेलं आहे, हरियाणा देखील पेटलेलं पुन्हा आहे. एकदा म्हणजे मणिपूर पेटलेलंच आहे. 3 महिने झाले असं मणिपूर कधीच शांत झालं नाही 3 महिन्यामध्ये. पुन्हा एकदा हा शब्द चुकीचा आहे. मणिपूरमध्ये आजही हिंसाचार, हत्या, महिलांवर अत्याचार ते सुरू आहे. केंद्र सरकार असेल, तिकडलं राज्यपाल असेल, हे दंगली आणि हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी पूर्णपणे अपयशी आहे. आणि त्यामुळे सरकार संसदेमध्ये मणिपूरवर चर्चा होऊ देत नाही. जी आमची मागणी आहे इंडियाची, की मणिपूरवर चर्चा व्हायला पाहिजे आणि ती चर्चा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत व्हायला पाहिजे आणि त्या चर्चेला उत्तर देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सभागृहात यावं, ही आमची मागणी आहे. आणि सरकार ती यासाठी मान्य करत नाही. जर चर्चा सुरू झाली प्रधानमंत्र्यांची उपस्थिती, तर सरकार मणिपूरच्या बाबतीत प्रत्येक पातळीवर कसं अपयशी आहे हे उघडं पडलं जाईल. या भीतीतून मणिपूरची चर्चा सरकार लोकसभेत आणि राज्यसभेत होऊ देत नाही. तर एकंदरीत बघायला हवेत गोळीबार होतो, शस्त्रसाठा एकंदरीत मोठ्या प्रमाणात पुरवला जातो, त्यामुळे हवेत गोळीबार होतोय वगैरे सोडून द्या. आसाम रायफलची शस्त्रागर लुटली गेली आहे दंगलखोरांनी, किंवा ज्या अतिरेकी शक्ती त्या दंगलीत घुसलेल्या आहेत त्यांनी पोलिसांची आणि सैन्याची शस्त्र लुटलेली आहेत आणि ती शस्त्र त्यांच्याकडे. माजी लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांचे परवा मी स्टेटमेंट वाचलं, त्यांनी स्पष्ट सांगितलं मणिपूरच्या हिंसाचारामागे चीनचा हात आहे. जर हा पाकिस्तानचा हात असता तर दिल्लीत बसून भाजपच्या नेत्यांनी पाकिस्तानला सुकादम देण्याची स्पर्धा लावली असती, पण चीनचा हात आहे. चीनला कोणाला दम देण्याची हिंमत नाही. संपूर्ण चीननं या हिंसाचारामागे जी भूमिका वठवलेली आहे त्या संदर्भातला खुलासा माजी आपले लष्कर प्रमुख मनोज नरवणे, जनरल नरवणे यांनी केलेला आहे. हे सर्व थोपवण्यासाठी इंडिया कशातरी प्रयत्न करत आहे ना. आम्ही काय थोपवणार, सरकार का आमच्या हातामध्ये आहे. मुळात तिकडलं सरकार बरखास्त केलं पाहिजे, विरोधकांशी चर्चा केली पाहिजे, संसदेमध्ये चर्चा करून त्याच्यावरती सगळ्या प्रमुख नेत्यांची मतं त्यांनी अजमावून घेतली पाहिजे. हाच एक मार्ग आहे. पण सरकार दंगल थंड डोक्यानं पाहत. न्यायाधीशांची देखील गाडी पेटवली. सगळ्यांच्या तिथे केंद्रीय मंत्री असतील, आमदारांना ठेचून मारलं जात आहे, न्यायाधीशांना जाळलं जात आहे. याच्यापेक्षा कायदा सुव्यवस्था ढासळणं कशाला म्हणतात. देखिए मणिपूर का दंगा अब तक थमा नहीं, और ना थमने का कोई नाम ले रहा है. मुझे लगता है गवर्नमेंट स्पॉन्सर है, मणिपुर हो या हरियाणा. हरियाणा में चुनाव जैसे जैसे नज़दीक आएंगे वैसे राजस्थान और हरियाणा में ये जो बीजेपी के सिस्टर कंसर्न्स है वो दंगे भड़काएंगे. ये शुरुआत, अब उनके पास एक ही हथियार बचा है, दंगे कराओ और चुनाव पर सामने जाओ. हरियाणा में कोई दंगे का कारण नहीं था. मणिपुर में अब तक प्रधानमंत्री ने अपनी चुप्पी नहीं तोड़ी, सदन में चर्चा नहीं होने दे रहे. हम चाहते हैं प्रधानमंत्री मणिपुर जाए, हम चाहते हैं प्रधानमंत्री सदन में आए, हम चाहते हैं सभी दलों के जो प्रमुख नेता है उसके साथ चर्चा हो जाए और उसमें से कोई एक सोल्यूशन निकल जाए. लेकिन हरियाणा हो, राजस्थान हो, मणिपुर हो, लगता है ये गवर्नमेंट स्पॉन्सर्ड दंगे हो रहे हैं चुनाव के. हाँ, गुजरात मॉडल पूरे देश में चुनाव जीतने के लिए लागू करने की कोशिश चल रही है, लेकिन हम ये होने नहीं देंगे. ये जब से इंडिया बना है, हमारा ग्रुप इंडिया, तब से ये लोग डर गए और उनके सामने कोई विकास का मुद्दा नहीं, ना कोई भविष्य का मुद्दा है.
तो बस दंगे कराइए और चुनाव चुनाव को सामने करिए। चुनौती दे रहे कि इंडिया अभी इसके आगे टूटने वाली है या ये बाकी भाई आप चिंता करो, जब इंडिया बने तो सबसे पहले आप लोग डर गए और इंडिया बनाए। एक मोदी सब पर भारी का आपकी गर्जना और नारा था, उसका क्या हो गया? जिस दिन बेंगलुरु में इंडिया की बैठक चल रही थी उसी दिन शाम को आपने आनंद फानंद में इंडिया की बैठक क्यों बुलाई थी? उसमें से कुछ तो दल ऐसे है 36 में से, उसमें एक भी MP नहीं, एक MLA है। इंडिया टूटने का जो आपका सपना है वो आपको तक सीमित रहो, कुछ नहीं होगा, हम सब एक और एक रहेंगे। विरोधकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला, प्रदीप कुलगुरू यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आणि विरोधक देखील काल आक्रमक झाले होते हाऊसमध्ये, त्या सांगत इकडे प्रदीप कुलगुरू देखील उत्तर दिलं पाहिजे गृहमंत्र्यांनी। संघ परिवाराचे महत्त्वाचे घटक असलेले हे सद्गुरू असते, संघाच्या प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहत होते, संघ विचाराचे ते प्रचारक आणि प्रवाहक होते। अशी व्यक्ती कोणत्या पद्धतीनं संरक्षण खात्यात बसून पाकिस्तानला मदत करेल हा संघ विचार आहे का? आणि जर नसेल तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का केला नाही फडणवीसांनी? एरवी उठसूट सगळ्यांवरती गुन्हे दाखल करत SIT स्थापन करणार, ED कडे पाठवणार, CBI कडे पाठवणार, तुमच्या हातामध्ये आहे ना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणं, तुम्ही का करत नाही? कोणाला वाचवत आहे? देशद्रोह्यांना? चला थँक्यू। संदर्भात काय झालं?